विद्यार्थी मित्रांनो मागील घटकामध्ये आपण इतिहासाच्या अभ्यासाची जी महत्वाची साधनं आहेत यातील साधनांचा आपण अभ्यास केला काही लिखित स्वरूपाची साधनं होती काही भौतिक साधनं होती या साधनांचा अभ्यास आपण मागील घटकामध्ये केला या घटकामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण मौखिक साधनांचा आणि साधनांचा अभ्यास करणार मी तुम्हाला आधीच सांगितलं की मौखिक साधनं म्हणजे काय की इतिहासाची माहिती देणारी अशी साधनं जी मुख स्वरूपात जी ओव्यांच्या स्वरूपात एका पिढीने दुसऱ्या पिढीला ती मुखद्दोत केली अशा प्रकारची जी साधनं आहेत त्या साधनांना आपण मौखिक साधनं म्हणतो या मौखिक साधनांमध्ये ग्रामीण भागामध्ये प्रचलित असलेल्या काही लोककथा असतात लोकांच्या माध्यमातून ह्या कथा पसरवल्या जातात किंवा लोकांचा एक समज असतो दंतकथा असतात या फक्त या यांना कुठला लिखित स्वरूपाचा पुरावा या कथांच्या मागे नसतं या कथांच्या माध्यमातून आपल्याला त्या कालखंडामध्ये असलेल्या घटना किंवा इतिहास याची माहिती त्या माध्यमातून मिळत असते काही लोकगीत असतात हे लोकगीत पारंपरिक पद्धतीने साजरा केल्या जाणाऱ्या सणांवरती असतील त्यांच्या दैवदैवतांवर असतील शेती कृषीप्रधान असलेला देश असेल कृषीच्या संदर्भामध्ये असलेली लोकगीतं असतील ही लोकगीतं सुद्धा आपल्याला मौखिक साधनांमध्ये म्हणता येतील ग्रामीण भागामध्ये पहा अनेक प्रकारच्या म्हणी असतात कोळं असतात आनं असतं आपल्या खानदेशी आहे भाषामध्ये आपण आनं म्हणतो किंवा या म्हणी अनजेत हे सुद्धा भौतिक साधन आहेत या म्हणींच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं जे स्वरूप आहे त्या म्हणींचं जे स्ट्रक्चर आहे ओव्या असतील त्या ओव्यांचं जे स्ट्रक्चर आहे त्या ओव्यांच्या मध्ये असलेलं जे वर्णन आहे त्या वर्णनाच्या माध्यमातून आपल्याला त्या कालखंडाचा इतिहास समजत असतो विद्यार्थी मित्रांनो लोककथा लोकगीते म्हणी ओव्या हे जसं मौखिक साधन आहेत तसेच प्रमाणे आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास आपण करत असताना महाराष्ट्राची निर्मितीसाठी जो चळवळ संयुक्त महाराष्ट्राची चळवळ महाराष्ट्राला सगळ्यांना माहित आहे या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख यांच्यासारख्या व्यक्तींनी पोवाड्याच्या माध्यमातून ही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पुढे नेली आपल्याला पोवाडा तर माहिती आहे महाराष्ट्रात जन्मला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला छत्रपती शिवरायांचा पोवाडा आणि या पोवाडाची माध्यमातून आपल्याला तो इतिहास समजत गेला ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करून प्रारंभे डफा वर था तुन्याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिव जी आधी नमन साधू संताला आधी नमन साधु संताला, ज्ञानेश्वर आला एकनाथ आला रामदासाला तुकाराम गाडगे बाबांच्या गुरुचरणाला जिरहा जी, जी। नमन माझे रामानंदाला आ, हा नम नमा जय रामानंदाला सुभद्रा मातेला सोना मातेला पांडुरंगाला अशा पद्धतीचे जे पोवाडे छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये होते या पोवाड्यांच्या माध्यमातून आपल्याला शिव कालखंडाचा इतिहास समजला अनेक घटनांच्या आधारित पोवाडे होते अफजल खानाचा वध असेल छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक असेल पन्हाळ्याहून असलेली सुटका असेल बाजीप्रभू देशपांडे मुरारपाजी देशपांडे यांचा असलेला पराक्रम असेल या सगळ्या घटनांवर आधारित असलेले पोवाडे त्या कालखंडामध्ये होते तसाच जर विचार आपण आधुनिक महाराष्ट्राचा भारताचा इतिहास समजून घेताना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये महाराष्ट्र एक मे एकोणीसशे एकसष्ट ला स्थापन झाल्यानंतर बेळगाव कारवार सारखे प्रदेश कर्नाटकात राहिले आणि आमच्या अण्णाभाऊ साठे अमर शेख यांनी लिहिल्या पोवाडामध्ये अण्णाभाऊ म्हणतात की माझी मैना गावाकडे राहिली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होते हे खायली या पोवाड्याच्या माध्यमातून त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत असलेलं कारवार आणि तो प्रदेश कर्नाटकात राहिला याचं दुःख याचे सल या पोवाड्याच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंनी आपल्याला सांगितले अशा पद्धतीने पोवाड्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला तो इतिहास कळाला पुढचं इतिहासाचं साधन आहे दृक साधने ही साधने जी आहे ती आधुनिक आधुनिक इतिहास जो आहे त्या आधुनिक इतिहासाच्या अभ्यासासाठी महत्वाची कारण की प्राचीन भारतामध्ये असेल मध्य भारतामध्ये या साधनांचा कुठेही उपयोग नव्हता ही दृक श्राव्य साधनं म्हणजे टीव्ही चित्रपट इंटरनेट या टी व्ही चित्रपट इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा आधुनिक भारताचा जगाचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेले अनेक ऐतिहासिक घटनांवर आधारित असलेले चित्रपट काढले जातात अनेक राजकीय व्यक्तींच्या जीवनावर असलेले चित्रपट आपल्याला पाहायला मिळतात अनेक महत्वपूर्ण खेळांवर लढतींवर हॉकीवर क्रिकेटवर अशा चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला त्या कालखंडाचा इतिहास समजत असतो आणि विद्यार्थी मित्रांनो चित्रपट असतील टी व्ही असेल इंटरनेट असेल या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी महत्वपूर्ण साधन हे आहे की या माध्यमातून आपल्याला त्या कालखंडातल्या गोष्टी सरतात आता टी व्हीवर आपण जे डिस्कवरी चॅनल पाहतो हिस्ट्री चॅनल पाहतो विशेष करून हिस्ट्री या चॅनलवरती इतिहासातल्या अनेक घटनांचा त्या ठिकाणी डॉक्युमेंटरी तयार केलेली असते आणि त्या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून आपण तो कालखंडातला इतिहास समजून घेत असतो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या घटकामध्ये आपण मौखिक साधने आणि दृक श्राव्य साधने या दोन महत्वाच्या साधनांचा या ठिकाणी आढावा घेतलेला आहे धन्यवाद